भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुई द्वारा आज कार्यकर्ताओं के साथ टिफिन बैठक का आयोजन किया गया था, जिसमें बूथ स्तर से कार्यकर्ता उपस्थित थे। टिफिन बैठक के दौरान पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि पूरे राज्य में 91,100 बूथ पर आज और कल ऐसे 2-3 टिफिन बैठक का आयोजन किया गया है। हर बूथ पर ये टिफिन बैठक होगी। इस तरह के बैठकों का आयोजन पार्टी की स्थापना से ही होते आ रहा है, जिसका उद्देश्य कार्यकर्ताओं से जुड़े रहना है। साथ ही बावनकुली द्वारा जानकारी देते हुए कहा गया कि आज टिफिन बैठक के बाद मतदान सूची का पठन होगा, साथ ही प्रत्येक मतदाताओं से संपर्क किया जाएगा और मोदी के विकसित भारत का संकल्प, मोदी की गारंटी घर घर पहुंचाई जाएगी। आज आणि उद्या राज्यभर 97,100 बूथ वर टिफिन बैठकीचं आयोजन झालं आहे। उद्या महात्मा फुले यांची जयंती आहे। महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त संपूर्ण राज्यामध्ये महात्मा फुलेजींचा वंदन करून आम्ही ही टिफिन बैठक करतो आहे। आमच्या प्रत्येक बूथवरचे 50-50 कार्यकर्ते, बूथवरचे आमचे प्रमुख नेते एकत्रित टिफिन बैठका करतील। जनसंघाच्या भाजपाच्या निर्माणापासून स्थापनेपासून हा आमचा नेहमीचाच कनेक्ट आहे। आपापल्या घरनं डबा आणणे, बसणे, एकमेकाला डबा शेअर करणे, हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप आमची जी आहे ती कायम राहणे, याकरता आम्ही असा टिफिन बैठकाचे आयोजन करत असतो। खरं तर यावरची टिफिन बैठक जी आहे ती टिफिन बैठक करून मग मतदार यादी वाचन होणार आहे आणि यातनं एक एक मत जिथं आहे त्यांच्याशी संपर्क करणार आहे। मोदीजींचा विकसित भारताचा संकल्प, मोदीजींची गॅरंटी, मोदीजींचा नमस्कार घरोघरी आम्ही पोहोचवणार आहोत आणि प्रत्येकाला जसं ग्रामपंचायतमध्ये नगरपालिकेमध्ये आम्ही एक एक मतासाठी जातो, तसं एक एक मतासाठी आम्ही घरोघरी जाणार आहे आणि मोदीजींना प्रचंड ताकदीनं मतं मिळतील, विकसित भारताला लोक साथ देतील असा मला विश्वास आहे। मायक्रो प्लॅनिंग आम्ही नेहमीच करतो, आम्ही केलेलं आहे। 36 लाख राज्यातले कार्यकर्ते काम करतात आहे। आमचे सर्व नेते 33,329 नेते, देवेंद्रजी असतील, नितीनजी असतील, महाराष्ट्राचे सर्व केंद्रीय मंत्री असतील, हे प्रत्येक बूथवर जाणार आहे। प्रत्येकाला 3 बूथ आम्ही दिलेले आहे। पंचायत ते पार्लमेंटपर्यंत सर्व नेत्यांना आम्ही जबाबदारी दिली आहे आणि 51% मतं सर्वांनी घ्यावे असाही सूचना दिल्या आहेत आणि मला वाटतं राज्यातल्या सर्व बूथवर मोदीजींना प्रचंड मतं मिळतील। इस दौरान बूथ स्तर के कार्यकर्ता द्वारा अपनी प्रतिक्रिया साझा करते हुए कहा कि हमारे नेता हमारे साथ बैठकर भोजन का आस्वाद लेते हुए चुनाव को लेकर चर्चा की है, ये एक अच्छा अनुभव है। मी बूथ क्रमांक 15 वरून आलेलो आहे। माझ्या सोबत माझे बूथ प्रमुख, सहसचिव वगैरे सगळे आहे। आजची टिफिन बैठक येणाऱ्या आपल्या लोकसभेच्या निवडणुका संदर्भात माननीय बावनकुळे साहेब यांनी आयोजित केलेली आहे, त्याबद्दल ते आम्हा सर्वांना काही माहिती देणार आहे। त्यासाठी आम्ही ही सर्वांनी टिफिन बैठक आयोजित केलेली आहे। असा नेता आम्हाला लाभणं हे आमचं भाग्य आहे, कारण एवढा मोठा नेता आमच्या बूथ प्रमुख आणि सहबूथ प्रमुख, बूथ सचिव यांच्यासोबत टिफिन बैठक घेऊन आम्हा सर्वांना माहिती देतो, यासारखा आमचं भाग्य नाही। आम्हाला खूप मोठा नेता लाभलेला आहे आणि आम्हाला नक्की हे आहे की आम्ही चांगल्या मतांनी लोकसभेची निवडणूक जिंकू। कॅमेरा पर्सन राजकुमार बहुट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।